अजित पवार मुख्यमंत्री होतील हे स्वप्नच राहील असं आज अकोल्यात शरद पवारांनी म्हटलं आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी. तुम्ही ज्यांना दैवत म्हणतात त्यांनीच तुमच्या दाव्याची खिल्ली उडवलेली आहे आज अकोल्यात. पवार साहेब जे बोलतात त्याच्या विपरीत होते असं आपण नेहमी सांगत असता. आज मी त्याला खिल्ली उडवणं असं म्हणणार नाही, पण साहेबांनी जे म्हटलंय की ते स्वप्नच राहील तर मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की अजित दादांच्या नेतृत्वात आगामी काळात जास्तीत जास्त आमदार निवडून आणून साहेबांना आम्ही गिफ्ट देऊ आणि अजित दादाच 2024 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील. एकीकडे सुप्रियाताई म्हणतात की दादा मुख्यमंत्री झाल्यावर पहिला हार मीच घालेल, तिकडे शरद पवार म्हणतात की असं कधीच होणार नाही, हे स्वप्नच आहे. विरोधाभास कसा काय? मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की राजकारणामध्ये पवार साहेबांच्या बाबतीत मोठ्या मोठ्या राजकीय विश्लेषकांनी जे सांगितलेलं आहे की साहेब जे बोलतात त्याच्या नेमकं उलटं असतं. त्याच्यामुळे सुप्रियाताई जे बोलल्या की मी हार घालून तयार राहील तर भाऊ त्यांचा आहे दादा, त्यांच्यामुळे त्यांना आनंद होईलच. पण पवार साहेबांनी जे वक्तव्य केलं आहे त्याचा अर्थ असा हे घेऊ नये की ते मुख्यमंत्री होतील हे स्वप्नच असा न घेता ते मुख्यमंत्री होऊन स्वप्न पूर्ण करतील असा त्याचा अर्थ घ्यावा. तुम्ही तर दैवत म्हणता पवार साहेबांनी. दैवत असण्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही, ते सर्वांचे दैवत आहेत, त्यात काय दुमत असण्याचं कारण नाही. दैवतांनी जाहीर आशीर्वाद द्यायला नकार दिला ना, मनातूनही आशीर्वाद दिल्या जातात ना. जाहीर आशीर्वाद दिलंच पाहिजे असंही नसतं, त्यांच्या मनातून आशीर्वाद आम्हाला आहेत सर्वांना. आज पवार साहेब अकोल्यात होते, दोन मोठे नेते म्हणजे जयंत पाटील साहेब आणि अनिल देशमुख साहेब पण अकोल्यात होते. एक मोठा नेता शरद पवार गटातला तुम्हाला येऊन भेटला आणि तुमच्याशी सविस्तर चर्चा केली, ती भेट नेमकं कुठे झाली आणि तो नेता कोण होता? आता ही माहिती तुम्हाला कोणी दिली मला माहीत नाही, पण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आज अकोला जिल्हा दौऱ्यावर असताना सकाळपासून मी त्यांच्याच सोबत आहे. माझा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम बघा आणि आपल्या ही जी काही गोष्ट आहे याच्यात जर काही तथ्य असेल तर निश्चितच त्याची उकल करावी, ते मीडियाला द्यावं. पण मी तरी काही कोणाला भेटलो नाही. भेट नेमकं कुठं झाली, काय बोलणं झालं? भेटलोच नाही तर काय. नाही तुम्ही काय बोललो, गोड स्वप्न पडलं असेल असं काही भेट भेट झालेलं? चर्चा जी आहे आमची माहिती एकदम खरी आहे, तुमची भेट झालेली आहे, तुम्ही नाकारताय मात्र, पण भेट झाली नेमकं चर्चा काय झाली, पुढच्या काही त्याच्या पुढच्या भविष्यातल्या प्लॅनबद्दल काही चर्चा झाली का? एबीपी माझाचा हॅशटॅग आहे, उघडा डोळे बघा नीट, त्याच्यामुळे तुमचे डोळे पक्के असतात. तुम्हाला जर काही तसं तुमच्या नजरेत आलं असेल तर ते नक्कीच फुटेज तुम्ही चॅनलला द्यावं, आणि अशी जर चर्चा असेल तर त्या चर्चेचा निकष निघावा. आणि एक आहे, शेवटी आज पवारसाहेबांसोबत मोठे नेते म्हणजे जयंत पाटील साहेब पण आले होते, आज अनिलबाबू देशमुख साहेब पण आले होते. शेवटी हे आम्ही यांच्यासोबत एक वेळ यांच्या मार्गदर्शनात काम केलेले कार्यकर्ते आहोत, त्याच्यामुळे ते आले त्याचं त्यांचं स्वागत संपर्क करण्याचा आम्ही पण प्रयत्न मी पण केला की जर येत असतील तर स्वागत आहे, पण झालं नाही, भेट झाली नाही. आणि ह्या काही चर्चा आहेत ह्या चर्चाच आहेत. नाही, भेटीचा निरोप तुम्हाला मिळाला होता का असं काही? नाही नाही, मी रुपाली त्यांच्या दौऱ्यात आहे सकाळपासून, त्याच्यामुळे माझा काही चर्चेचा प्रश्न. आजही समिटाचे प्रयत्न सुरू आहे दोन्ही गटामध्ये? नाही, आमच्याकडून तर प्रयत्न आहेच, आम्हाला वाटतं की समिट झाला पाहिजे मला वाटतं व्यक्तिशः, पण तिकडच्या गटातल्या काही लोकांना काही नवख्या आमदारांना जाणीवपूर्वक असं वाटतं की समेट होता कामा नये. पण महाराष्ट्राला आता ते जे ज्या पद्धतीनं भुलवत आहेत की सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद झाला त्यावेळेस पवार साहेबांना हुकुमशाही पद्धतीने ते पक्ष चालवत होते असं जे काही आर्ग्युमेंट झाली, म्हणजे किती विरोधाभास. शेवटी सुप्रीम कोर्टाचं जे युक्तिवाद असतो तो इंग्रजी भाषेमध्ये असतो, यूला तू पण म्हणतात आणि यूला तुम्ही पण म्हणतात, त्याच्यामुळे एखाद्या वाक्याचा सोयीचा अर्थ काढणारे तिकडच्या गटात जे काही लोक आहेत त्यांनाच पवारसाहेबांनी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा एकत्र व्हावे असं वाटत नाही. पण हळूहळू हे महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येणार. अजितदादा अत्यंत निर्मळ मनाचे नेते आहेत, महाराष्ट्रात काम करतात, महाराष्ट्राचं नेतृत्व आहेत, त्याच्यामुळे अजितदादाच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढेल एवढं मात्र नक्की. नवखे आमदार म्हणजे रोहित पवारांवर रोग दिसतोय तुमचा? नाही, आणि बरेच आमदार नवखे आहेत, प्राजक्त हसनपुरे नवखे आहेत, मी नवखा आमदार आहे, इंद्रनील नाईक नवखे आमदार, असे बरेच नाहीत. रोग माझा कोणावर नाही, ज्याच्यावर रोग आहे त्याला बरोबर माहिती आहे माझा रोग कोणावर आहे. शेवटचा प्रश्न विचारतो, पोलीस भरतीचं कंत्राटीकरण करण्याचा घाट सरकार घालतंय, विरोध मोठा होतोय राज्यातून, काय तुमची प्रतिक्रिया आहे? नाही, याच्यावर दादांनीच या प्रश्नाचं उत्तर दिलंय की कंत्राटीकरणाचा घाट पोलीस भरतीचा याबाबत निश्चित काय आहे याचा पूर्ण आढावा घेऊन त्यात कंत्राटी पद्धतीने ते भरती होऊ नयेत यासाठी प्रामाणिक प्रयत्न सरकारमध्ये दादांचा पण असेल, त्याची पूर्ण माहिती दादा घेतील. आम्हाला विश्वास आहे की दादा सर्वसामान्यांना न्याय देतील. नाही, भेट कुठं झाली आणि काय बोलणं झालं सांग ना एकदा.
काही गोष्टी गुलदस्त्यात राहू देत जा, प्रत्येक गोष्ट उघड केली पाहिजे असं नाही. कॅमेरामन अमोल देशमुखसह उमेश सलोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.